नवजात बाल संगोपनावरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत। या ट्युटोरियल मध्ये आपण शिकाल एका नवजात बाळाची काळजी घेणे, नवीन आईच्या समोर येणाऱ्या सामान्य समस्या आणि त्या समस्यांना कसे हाताळायचे। डॉक्टर अंजली अनिताच्या घरी प्रवेश करते आणि तिच्या नवजात बालकावरील तिचा आनंद व्यक्त करते। अनिताने बाळाला चुकीच्या पद्धतीने घेतले आहे असे डॉक्टर अंजलीच्या लक्षात येते। बाळाला घेताना काळजी बाळगावी हे देखील अनिताला सांगते। डॉक्टर अंजली बाळाला सरळ धरताना किंवा खाली ठेवताना बाळाच्या डोक्याला आधार देऊन कसे झुलवितात हे अनिताला दाखविते। ओबड ढोबडपणे बाळाला कधीही हाताळायचे नाही अशी सल्ला डॉक्टर अनिताला देतात। अनिता डॉक्टरांना सांगते की हे सर्व तिच्यासाठी नवीन आहे आणि ती तिच्या नवजात बाळाची उत्तम काळजी घेण्याबाबत डॉक्टरांना सल्ला विचारते। डॉक्टर अंजली आनंदाने राजी होते। ती पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सुचविते की नवजात बाळांना हाताळण्यापूर्वी साबणाने किंवा कोळशाच्या राखेने आपले हात धुवावेत। लहान बाळांची अध्याप मजबूत रोग प्रतिकार प्रणाली तयार झाली नसते, त्यामुळे त्यांना संक्रमणाचा प्रभाव्य होतो। मी माझ्या बाळाला किती वेळा भरविले पाहिजे असे अनिता डॉक्टरांना विचारते। डॉक्टर अनिताला सांगतात की प्रत्येक 2 ते 3 तासांत नवजात बाळाला भरविणे आवश्यक आहे। स्तनपान बाळाच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे असे ती स्पष्ट करते। बाळाच्या रोगप्रतिकार प्रणालीच्या विकासासाठी तसेच तुम्ही स्तनपान करत असल्यास आपल्या बाळाला प्रत्येक स्तनातून सुमारे 10-15 मिनिटे स्तनपान करू द्या। नंतर अनिता डॉक्टरांना बाळाला स्तनपान करण्याबद्दलचे सूत्र विचारते। महिला डॉक्टर असे सुचविते की जर तुम्ही तुमच्या बाळाला आहार सूत्र म्हणून उदाहरणार्थ दुधाचे पर्याय देत असाल तर तेव्हा ते बहुधा प्रत्येक आहारमध्ये सुमारे 60 ते 90 ग्रॅम असणे आवश्यक आहे। त्यानंतर अनिता डॉक्टरांना विचारते की केव्हा आणि कसे ती बाळाला आंघोळ घालू शकते। पहिल्या काही आठवड्यांच्या दरम्यान बाळ फार नाजूक असते असे डॉक्टर स्पष्ट करतात। त्या म्हणतात की आपल्याला केवळ बाळाला पाण्याने स्वच्छ पुसून काढले पाहिजे जोपर्यंत नाळ पडत नाही, सुंता बरी होत नाही, नाभी पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत डॉक्टर प्रारंभिक काळानंतर दर आठवड्यात 2-3 वेळा सौम्य साबणाने आंघोळ घालणे बाळासाठी पुरेसे असते असे स्पष्ट करतात। हे बाळाच्या पहिल्या वर्षात सुरू ठेवू शकता। वारंवार आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होऊ शकते। त्यानंतर बाळाला काही पुरळ असल्याचे डॉक्टर अंजलीच्या लक्षात येते। अनिता घाबरते। अशा पुरळांची काळजी कशी घ्यावी हे ती डॉक्टरांना विचारते। ओल्या लंगोटीमुळे पुरळ आल्याचे डॉक्टर स्पष्ट करतात। त्या पुढे असे सांगतात की आपल्या बाळाची लंगोटी वारंवार बदलावी, आतड्यांच्या हालचालीनंतर शक्य होईल तितक्या लवकर सौम्य साबणाने आणि पाण्याने भाग स्वच्छ केल्यानंतर त्यास कोरडे करण्यास पुसणे, नंतर ओलावा मुक्त ठेवण्यासाठी त्यावर काही बाळ पावडर लावा। पुढे डॉक्टर स्पष्ट करतात की जर तुम्ही कापडी लंगोटी वापरत असाल तर त्यांना गरम पाण्यात डेटॉल सारख्या जंतुनाशक सह धुवा। बाळाला काही काळ लंगोटी न घालणे ही देखील चांगली कल्पना आहे। अनिता डॉक्टरांना त्यांच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद देते आणि त्यास ती लक्षात ठेवेन असे सांगते। हे ट्युटोरियल येथे संपत आहे। प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल। जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता। स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते। परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते। अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा। स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे। यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे। यासंबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे।
spoken-tutorial.org/nmeict-intro या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.